संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिल पासून सुरू झालाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत निघालेली संघर्ष यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचली आहे. बुलढाणा, जळगाव, धुळे या 3 जिल्ह्यात जाहीर सभा घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत आज तिसऱ्या दिवशी ही संघर्ष यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकमधील जोडगे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत एकजूट कायम ठेवत सरकारवर दबाव आणला जाईल असा इशारा सपाचे नेते अबू आझमी यांनी दिला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर रामनाथ दवणे यांनी. ही यात्रा फिरत असताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जातात आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी सरकारवर जो आहे हा नवा दबाव जो आहे आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी अबू आझमी जे आहेत आज नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. 2-3 सभा ज्या आहेत गेल्या 2 दिवसांपासून सभा होत आहेत. काय नेमके शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत? नहीं, नासिक में देखिए प्याज वाले जो शेतकरी जो प्याज की खेती करते हैं वो परेशान हैं. सरकार उनको 1 रुपया दे रही है, 1 रुपया अनुदान. 1 रुपया में तो आज को कोई फकीर को 2-3 रुपया फेंक देगा, उठा के लेगा ही नहीं कोई फकीर. 5-10 रुपया भी नहीं लेता, 50-100 रुपया चाहिए फकीर को भी आज. और आज सरकार का जो ये निष्क्रियपना है जो सरकार किसानों के साथ कर रही है इसके ऊपर जो है ये हमारा जो संघर्ष यात्रा निकली है ये संघर्ष यात्रा सरकार को मजबूर करेगी क्योंकि सरकार ने किसानों के बारे में जो बिल्कुल से गलत तरीके से फैसला किया है, वादा करने के बाद भी किया है. तो किसानों की लड़ाई ये जो सारे विरोधी दल के लोग जमा हुए हैं इसको सरकार को मजबूर कर देंगे. और सरकार को इस बात का एहसास हो चुका है कि जो हम लोग जा रहे हैं चारों तरफ, जो लोगों में जोश है, जो लोग सड़क पर निकल के आ रहे हैं, तो सरकार को इस बात का बिल्कुल ये मालूम है कि सरकार को मजबूर होकर करना ही पड़ेगा. कैमरामैन अनिल निर्मल सह मी रामनाथ दवणे